राज्यमंत्री झाल्यानंतर आपण पाहतोय सदाभाऊ खोत यांनी या आत्मक्लेश यात्रेला दांडी मारणं, त्याचबरोबर 29 तारखेला त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं, यावरनं सदाभाऊ नेमके कोणाच्या बाजूने आहेत याविषयी वेगळं सांगण्याची आता गरज राहिलेली नाही आहे. यानंतर बघूयात की नारायण राणेंना जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा ते शिवसेनेवरती टीका करतातच. आज देखील त्यांनी विधान परिषदेमध्ये अधिवेशनादरम्यान GST मुद्द्याला घेऊन शिवसेनेवरती टीका केली. त्यांनी असं म्हटलंय की GST मुद्द्याला घेऊन GST बाबत शिवसेनेची ताकद कमी पडली अशी टीका त्यांनी शिवसेनेवरती केलेली आहे. पण शिवसेना आमदार अनिल परब यांनी देखील नारायण राणेंना सभागृहात प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेच्या ताकदीची चिंता करू नका, शिवसेना सोडल्यानंतर तुमची ताकद किती राहिली आहे याचं मूल्यमापन करा, असा टोलाही त्यांनी लगावलाय. एरवी राणेंना सभागृहात उत्तर देण्याची सेना नेते हिम्मत करत नव्हते, पण आता सेना आमदारही राणेंना उलटून बोलू लागलेत. शिवसेना जी मी पाहिली बोलेन तसं खरे, शांत साहेबांच्या तोंडून शब्द निघाला तर रिॲक्शन तशी निघायची ती शिवसेना जी मी पाहिली. तशी आता दिसत नाही, वल्गणा घोषणा भाषण तशी होतात, रिॲक्शन होत नाही याच्यावर मी भाष्य केलंय. ताकद का कमी बोललो की तसं चित्र दिसत नाही. म्हणून शिवसेनेच्या बाबतीमध्ये आपण कृपया विचार करू नका, शिवसेनेचा विचार करण्यासाठी शिवसेना समर्थ आहे. शिवसेनेच्या बाबतीत आपण ज्या रुबाबात इतके वर्ष होतात आपली जी ताकद होती ही ताकद आपणच स्वतः असेस करावी, आपणच त्याचं मूल्यमापन करावं आणि या बाबतीत शिवसेनेचा विचार करू नये अशी विनंती मी आपल्याला करतो. आपण बघतोय की नेमकं आज सभागृहात काय घडलेलं आहे. यानंतर पाहूयात की बेळगावमध्ये मराठी माणसाची गळचिपी कशी केली जाते. आता बेळगावमध्ये जय महाराष्ट्र म्हणण्यावरती देखील आता बंदी घालण्याचं तिथल्या राज्य सरकारने ठरवलेलं आहे. त्यामुळे एकूणच संतापाची लाट आहे.